सत्य की जय हो। पुण्यामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि पुण्यातल्या सर्व फुले आंबेडकरवादी संस्था संघटनांच्या वतीनं 19 मार्च सायंकाळी 5 वाजता एका कादंबरीचं प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं जाहीर आवाहन निमंत्रण देण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे। 19 तारखेला सायंकाळी 5 वाजता ससून आवारामध्ये असणाऱ्या महात्मा गांधी सभागृहामध्ये आपण सर्वांनी यावं हे निमंत्रण याच्यासाठी, कारण डॉक्टर पीटी गायकवाड यांनी हिप्पोक्रेटसच्या नावानं चांग भलं नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे। एका वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनं मराठीमध्ये त्यांच्याच संपूर्ण भावविश्वावर आधारित असणारी कादंबरी प्रकार लिहिणं ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे असं माझ्यासारख्या विद्रोही कार्यकर्तीला नक्की वाटतं। मराठी भाषा विश्वात साहित्य विचारामध्ये वेगवेगळ्या प्रकारात लिखाणं होत राहिलेली आपण पाहतो। लोककथा लिहितात, कादंबऱ्या लिहितात, कविता लिहितात, लघुकथा लिहितात। कादंबरी याचा एक पट मोठा असतो आणि एक मोठ्या कॅनव्हासवर वैद्यक क्षेत्राच्या संबंधातल्या चांगल्या वाईट अनुभवांवर आधारित या पद्धतीची कादंबरी ही पहिल्यांदाच मराठीत दाखल होती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे। विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं या संयोजनामध्ये पुढाकार घेतला याचं कारण या कादंबरीचं शीर्षक हिप्पोक्रेटसच्या नावानं चांग भलं। हिप्पोक्रेटस हा याच्या नावाची एक शपथ वैद्यक क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरू करता तेव्हा देतात। अगदी तशी शपथ जशी कुणी आमदार झाल्यावर, खासदार झाल्यावर त्यांना संविधानाची शपथ दिली जाते, तशी हिप्पोक्रेटसच्या नावानं एक शपथ डॉक्टर्स लोकांना दिली जाते। प्राचीन ग्रीक काळामधला, ग्रीक नगर राज्यामधला हा एक वैद्य होता आणि पहिला वैद्य ज्याला म्हटलं गेलं आणि ज्याचं वैद्यक शास्त्र याच्यामध्ये तो पारंगत होता म्हणून त्याची शपथ घेऊन आपल्या वैद्यक व्यवसायाला सुरुवात आपण करतोय अशी शपथ डॉक्टरांना दिली जाते। आणि मग त्यामध्ये रुग्णांशी आपण कसं वर्तन करणार वगैरे बद्दलची संपूर्ण मांडणी आपल्याला केलेली दिसते। परंतु आज या शपथेलाच काळीमा फासला जातोय का, गालबोट लावलं जातंय का, असे काही अनुभव वैद्यक क्षेत्रामध्ये येत गेल्यानंतर त्याची एक चिकित्सा आपल्याकडे सुरू झालेली दिसते। प्रत्यक्ष वैद्यक ज्ञान आरोग्याशी संबंधित डॉक्टरी पेशा करणारे लेखक कमी आहेत आणि अशा कमी लेखकांमध्ये एक डॉक्टर पी टी गायकवाड आहेत। म्हणजे कुणी आत्मनिवेदन लिहिलंय, कुणी आपल्या मुलांचं वैद्यक शिक्षण घेत असतानाचे अनुभव आपल्याला लिहिलेले दिसतात, या पद्धतीनं लिखाण आपल्याला झालेलं दिसतं। परंतु सामान्य माणसांची भूमिका घेऊन फुले आंबेडकरवादी दृष्टिकोनातून या वैद्यक क्षेत्राची संपूर्ण चिकित्सा करत कादंबरी लेखन हे पहिलं वहिलं आहे आणि असं पहिलं वहिलं लेखन डॉक्टर पी टी गायकवाड यांनी केलेलं आहे आणि म्हणून एका ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जेव्हा वैद्यक क्षेत्रामध्ये संपूर्ण बाजारू वृत्तींचा नंगानाच आपल्याला सुरू झालेला दिसतोय, कोरोनानंतर पेशंटना फसवण्याची प्रवृत्ती आपल्याला वाढलेली दिसतीये, अशा सगळ्या काळाकुट्ट बाजूवर काही डॉक्टर्स हे फुले आंबेडकरवादी दृष्टिकोनातून जनतेची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून लेखन करतायत आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिस करतायत, अशा मोजक्या हातावरच्या बोटावर मोजता येणाऱ्या डॉक्टर्सपैकी एक प्रथित यश पुण्यातले डॉक्टर शल्यचिकित्सक म्हणजे डॉक्टर पी टी गायकवाड आहेत आणि म्हणून त्यांची ही कादंबरी एक विशिष्ट भूमिका घेऊन लिहिली गेलेली आहे आणि म्हणून त्या कादंबरीवर चर्चा झाली पाहिजे, त्याचं जाहीर प्रकाशन झालं पाहिजे अशी भूमिका विद्रोही आणि फुले आंबेडकरवादी संघटनांनी घेतली आणि त्याचा प्रकाशन समारंभ आपण आयोजित केलेला आहे। या प्रकाशन समारंभाला रविवारी 19 मार्चला ससूनच्या आवारामध्ये महात्मा गांधी सभागृहामध्ये आपण मोठ्या संख्येनं ऐकायला या।
कारण या कादंबरी प्रकाशनाला डॉक्टर रंगनाथ पठारे हे अध्यक्ष असणार आहेत. असंच भूमिका घेत प्रॅक्टिस करणारे आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य हे या कादंबरीवर आपली मतं मांडणार आहेत. ढमाले यांनी मेडिकोज आंबेडकर मेडिकोज सोबत आंदोलनं केलेली आहेत. डॉक्टर सहा डॉक्टर्स उपोषणाला बसलेत तेव्हा त्यांचं आंदोलन लढवण्यामध्ये पुढाकार घेणारे किशोर ढमाले आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा संपूर्ण पाया रचणाऱ्यांपैकी ते एक आहेत. ते आपली भूमिका या समारंभामध्ये मांडणार आहेत. आणि त्याचसोबत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं उदगीरला घेण्यात आलेल्या संमेलनाचे अध्यक्ष जे ख्यातनाम अनुवादक आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत असे गणेश विस्पुते हे पण या कादंबरीवर भाष्य करणार आहेत. एकनाथ पाटील सांगलीचे यांनी या कादंबरीचा ब्लर्ब लिहिलेला आहे, त्याचा सारांश या कादंबरीच्या मलपृष्ठावर आपल्याला दिसतोय. आणि असा एक आखीव रेखीव म्हणजे कार्यकर्ते त्याच्याबद्दल बोलणार आहेत, विद्रोहीचे प्रतिनिधी बोलणार आहेत, साहित्य संस्कृतीचे अभ्यासक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि म्हणून फुले आंबेडकरवादी भूमिका घेत कादंबरी लेखन करणाऱ्या डॉक्टर पी टी गायकवाड यांच्या हिप्पोक्रेटसच्या नावानं चांगभलं या कादंबरीचं प्रकाशन महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातली प्रथित यश अशी प्रकाशन संस्था म्हणजे लोकवाङ्मय गृह मुंबई यांनी अत्यंत कमी वेळामध्ये या कादंबरीचं प्रकाशन केलेलं आहे, प्रकाशित केलेली आहे. आणि हेही या कादंबरीचं एक वैशिष्ट्य असं मला वाटतं. आणि म्हणून तमाम फुले आंबेडकरवाद्यांच्या वतीनं आपण या प्रकाशन समारंभाला अवश्य आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन सर्वांना करते. आणि थांबते. सत्य की जय हो.